का कसला त्यांना गर्व चढलेला आहे? तोंडामध्ये गुटखा, नशेच्या भारामध्ये गाडी चालवायची, रिक्षा चालवायची, सामान्य नागरिकांना शिवीगाळ करायची, त्यांच्या अंगावर गाडी न्यायची. दादागिरी चालू आहे, हरामखोरी चालू आहे, हप्ते देणं चालू आहे, हे सर्व बंद करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो CDS आपले जे विपिन रावत साहेब आहेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी वसई पश्चिम येथील बस डेपोच्या बाहेर. तर ती श्रद्धांजली देत असताना इथले काही म्हणजे शब्द वापरताना पण मला लाज वाटते, पण ते हरामखोर रिक्षावाले जे आहेत ना, त्यांचं त्यांना एवढा कसला त्यांना गर्व चढलेला आहे. तोंडामध्ये गुटखा, नशेच्या भारामध्ये गाडी चालवायची, रिक्षा चालवायची, सामान्य नागरिकांना शिवीगाळ करायची, त्यांच्या अंगावर गाडी न्यायची. तर हे सर्व चालू असताना श्रद्धांजली देत असताना आमच्याबरोबर पण हीच घटना घडली, आमच्या अंगावर रिक्षा चढवण्यात आली. तर आम्ही त्याच वेळेला उपोषणाला बसलो, आंदोलनाला बसलो. त्याच्यानंतर इथले जे ट्राफिकचे जाधव साहेब आहेत ते आले स्वतः, त्यांनी आमचे जे प्रश्न होते ते ऐकले आणि या सर्वांवर ही जी रिक्षावाल्यांची दादागिरी चालू आहे, हरामखोरी चालू आहे, हप्ते देणं चालू आहे, हे सर्व बंद करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवतो आणि आजच्या तारखेला हे आंदोलन स्थगित करतो. परंतु जर हे रिक्षावाले सुधारले नाही तर स्वप्नील डिकुना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्ण टीम इथे रोज आंदोलनं करील जिथपर्यंत हे रिक्षावाले सुधरत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. मी शुभांगी मॅडम, मनसे परिवारातर्फे आज मी बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहे.